विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी। पंढरपूरला निघालेल्या पालखी सोहळ्यात सर्व जाती धर्म आणि पंथाचे भाविक सहभागी होत असतात। तुकाराम महाराजांच्या पालखीत इस्कॉनची हरे रामा हरे कृष्णा ही दिंडी देखील सहभागी झाली आहे। वारकऱ्यांप्रमाणेच इथे टाळ आणि मृदुंग नसतात, विणाही नसते, इथे असतो तो फक्त अखंड असा हरे रामा हरे कृष्णाचा जप। सार काही विसरून केवळ या नाम जपातच ही दिंडी पुढे निघते। इस्कॉनच्या या आगळ्या वेगळ्या दिंडीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। पालखी सोहळ्यामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला सहभागी होता येतं, मग कुठलाही पंत असो कुठलाही काही असो त्याला पालखीमध्ये सरळ मनाने सामील होता येतं। अनेक जाती धर्माच्या पालख्या अनेक पंथाच्या पालख्या या पालखीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये पंढरपूरमध्ये सोबत साथ करतात। आता माझ्या आपण बघतोय की हरे रामा हरे कृष्णा मिशनची पालखी आहे, त्यांची आपली एक परंपरा आहे, त्यांचं आपलं एक भजन आहे, मात्र तेही देहूवरून पंढरपूरला विठोबाच्या भेटीला जात आहेत। रस्त्यामध्ये ज्या पद्धतीनं वारकरी आनंद उत्साह साजरा करतात त्याच पद्धतीनं हरे रामा हरे कृष्णा या मिशनचे सगळे आपण बघतो या ठिकाणी भाविक, एक वेगळा आनंद असतो त्यांचा। त्यांची एक आपली वेगळी पद्धत आहे, हरे रामा हरे कृष्णाचा गजर त्यांचा ते करत असतात। पंढरपूर पर्यंत ही लोक जाणार आहेत, हे सगळे जाणार आहेत। नेमकं समजून घेऊया त्यांच्याकडून की नेमकं माऊली जय हरे हरे कृष्णा जय हरे कुठून दिंडी निघाली, कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करतो? आमची ही दिंडी इस्कॉन पुण्यातर्फे ही दिंडी निघते दरवर्षीप्रमाणे। गेल्या 24 वर्षापासून ही दिंडी निघत आहे, हे 25वं वर्ष आहे। तर या दिंडीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। ही दिंडी देहू ते पंढरपूर, पुण्यावरनं देहूला जाते, देहूवरनं पंढरपूरला पोहोचते। बरं, काय म्हणजे तुमची परंपरा थोडी वेगळी आहे, तुम्ही म्हणजे टाळ घेत नाही, मृदुंग नाही, पण भावना एकच आहे। आमची ही जी दिंडी आहे ही संकीर्तन दिंडी आहे, आणि आमचं जे संस्था आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ, ही गौडीय वैष्णव परंपरा आहे बंगालमध्ये, म्हणजे गौडीय वैष्णव परंपरा त्याद्वारे आलेली। त्याच्यामध्ये खोल बंगालमध्ये जसं आपल्याकडे पकवाज असतं तिथे आपल्याकडे मृदंग किंवा त्याला खोल म्हटलं जातं, आणि टाळच्या जी करताल अर्थ एकच आहे, भक्तीचा पकवाज, तिथं खोल मृदंग असतो आणि टाळ। तशा प्रकारे दिंडी कीर्तन करत करत निघत जाते, आणि उद्देश एकच आमचा आहे भगवंताचे कीर्तन करत करत जाणं, नाम संकीर्तन करत। आयटी मतलब आप सायन्स का बहुत ही बड़ी स्टडी कर रहे हो और इधर धार्मिक भी हो, तो दोनों को कैसे देखते हो आप? जो विज्ञान है, भगवान ने विज्ञान दिया है, ये भगवत गीता में विज्ञान है, ये कोई अंधविश्वास नहीं है, ये सबसे बड़ा विज्ञान है। जीवन को किस तरह जीना चाहिए जिससे हम दुखी नहीं होंगे, खुशी में डूबे रहेंगे। ये आनंद का देखिए पूरा समूह, जो समूह है वो आनंद में डूबा हुआ है। मतलब आईटी से ज्यादा यहाँ पर ज्यादा खुश हो आप? आईटी के अंदर जो खुशी की प्राप्ति के लिए खोज कर रहा आदमी वो खुशी यहाँ पे मिलती है। निश्चित पे बघितलं उच्च शिक्षित हायटेक ही वारी आहे। मिशनची देवाला प्रार्थना करण्याची वेगळी पद्धत आहे, त्यांच्या भावना वेगळ्या आहेत, मात्र जाणार ते विठ्ठलाच्या दर्शनी, विठ्ठलाच्या दर्शनी। म्हणजे मार्ग वेगवेगळे जरी असले तर उद्देश एक आहे, फक्त विठ्ठल आणि विठ्ठल। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत।